ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला नातेवाईकासह खरेदीसाठी आलेला एक 4 वर्षाचा चिमुकला फुग्यांच्या सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे ठार झाला तर या स्फोटात 2 महिला जखमी झाल्या. ही घटना सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बिशप कॉटन स्कूल समोरील मैदानात रात्री 8:30 सुमारास घडली असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिजान आसिफ शेख वय 4 वर्ष मानकापूर असे या सिलेंडर स्फोटात ठार झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे तर फरिया हबीब शेख वय वर्ष 28 आणि अनमता हबीब शेख वय वर्ष 24 असे जखमी झालेल्या महिलांचे नाव आहे. जखमी झालेल्या फरिया व अनमता या सिजानच्या मावशी आहेत. त्या खरेदीसाठी बिशप कॉटन स्कूल समोरील मैदानासमोर गेल्या होत्या. तेथे रात्री 8:30 एक फुगेवाला गॅसने भरलेले फुगे विकत होता. फुगेवाल्याच्या बाजूला तिघेही उभे असताना अचानक सिलेंडरचा स्फोट होऊन ते हवेत उडाले. त्यानंतर ते सिलेंडर सिजानच्या डोक्यावर आदळले. यात सिजान गंभीर जखमी झाला तर फरिया व अनामता यांनाही सिलेंडर लागल्यामुळे त्या जखमी झाल्या. घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. जखमी अवस्थेत सिजान फरिया व अनामता यांना कुटुंबियांनी मेव रुग्णालयात दाखल केले. यातील सिजानला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. जखमी फरिया आणि अनामता यांच्यावर मेव रुग्णालयात उपचार सुरू आहे. घटनेनंतर सदर पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. सिलेंडरचा स्फोट होऊन ते हवेत उडाल्यानंतर सिजानच्या डोक्यावर पडले आणि 2 महिला जखमी झाल्याचे पाहून फुगे विक्रेत्यांनी आपली मोपेट घेऊन घटनास्थळावरून पळ काढला. सदर पोलिसांनी फुगे विक्रेत्याच्या मोपेटचा क्रमांक मिळवून त्याचा शोध सुरू केला आहे. घटनास्थळी फुटपाथवर नेहमीच विक्रेत्यांची रेलचेल राहत असल्यामुळे नागरिकांची या ठिकाणी नेहमीच गर्दी राहत असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले.